तर हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मटण किमा। ते पण रेस्टॉरंटसारखं। तर याच्यासाठी इथं मी घेतलेलं आहे किमा स्वच्छ असं धुवून, आणि त्याचबरोबर मी घेतलेले आहेत 2 बटाटे आणि फ्लॉवरचे मोठे मोठे तुकडे इथं मी घेतलेले आहेत। या सगळ्यांपासून आपण छान असं मटण किमा बनवणार आहोत। तर पहिल्यांदा आपण किमाला छान असं शिजवून घेऊया। तर किमा मी कुकरमध्ये शिजवून घेते, त्याच्यासाठी इथं मी 1 वाटी तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाकत आहे आणि 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे कांद्याला। त्यानंतर यामध्ये मी किमा टाकून घेते आणि छान असं किमाला आपण 1-2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकते आणि त्याचबरोबर 1 छोटा चमचा मीठ आणि 1 छोटा चमचा हळद टाकून छान असं मिक्स करून घेऊया। या सगळ्या प्रोसेसमध्ये गॅस आपलं मीडियम फ्लेमवरतीच राहील। त्यानंतर मी याला कवर करून 2 मिनिटांसाठी शिजवते। तर 2 मिनिटानंतर तुम्हाला इथे दिसत असेल की मला पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये मी 1/2 कप पाणी ॲड करते आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेते आणि आता याला आपण 1 शिट्टी घेऊन बारीक फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला किमा शिजून तयार झालेला आहे आणि फक्त मी याला 1 चिट्टी घेऊन मीडियम फ्लेमवरती नंतर 2 ते 3 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती ठेवलेलं होतं। तर आपला तयार झालेला आहे किमा शिजून। आपण आता बनवूया मस्त मसालेदार असा किमा। तर याच्यासाठी तुम्ही घेतलेलं आहे पॅनमध्ये 1 छोटी वाटी तेल आणि यामध्ये 2 तमालपत्री आणि 1 वेलची टाकत आहे मोठी। आता यानंतर मी यामध्ये बटाट्याचे तुकडे टाकलेले आहेत जे आपण कट करून घेतलेले होते आणि याला आपण 2 मिनिटे भाजून घेऊया। त्यानंतर यामध्ये मी टाकून घेणार आहेत फ्लॉवरचे तुकडे आणि यांना पण यामध्ये मी फ्राय करून घेणार आहे जेणेकरून आपले जे बटाटे आणि फ्लॉवर आहेत ते सॉफ्ट बनतील असे। तर छान असं यांना परतून घेऊया तेलामध्ये। त्यानंतर यामध्ये मी 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घेते आणि कांदे सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेऊया। तर कांदे तर सॉफ्ट झालेले आहेत। आता यामध्ये 1 टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरलेला आणि याला पण सॉफ्ट करून घेऊया। त्यानंतर इथं मी 2 मिरची ॲड केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर यामध्ये मी थोडंसं धना पावडर टाकलेला आहे, टेस्टनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे जेणेकरून आपल्या या भाज्यामध्ये टेस्ट येतील असं। आणि या सगळ्यांना मिक्स करून घेऊया आणि 1-2 मिनिटांसाठी आपल्याला हे कवर करून बारीक फ्लेमवरती शिजवून घेऊया। भाज्या या सॉफ्ट बनतील अशा। तर इथं 1-2 मिनिटे झालेली आहेत आणि भाज्या आपल्या सॉफ्ट बनलेल्या आहेत छान अशा। आता मिक्स करून यामध्ये मी 1 चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकते, त्याचबरोबर 2 चमचे लाल तिखट टाकत आहे कारण मी इथं हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत त्यामुळं मी इथं थोडंसंच लाल तिखट टाकलेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये आपलं जे किमा होता तो टाकून घेऊया शिजलेला आणि आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया। फक्त इथं आपल्याला किमा टाकून घ्यायचा आहे, त्याचं पाणी आत्ता नाही टाकायचं। तर छान असं मिक्स झाल्यानंतर लास्टला यामध्ये मी गरम मसाला ॲड करून घेते 2 चमचे आणि हलक्या हातानं मिक्स करून आता आपण यामध्ये आपला जो किमाचं जो पाणी होतं कुकरमधलं ते टाकून घेऊया। जास्त नाही टाकायचं, फक्त थोडंसंच टाकून घ्यायचं आहे ते पाणी आणि मिक्स करून याला लो फ्लेमवरती आपण झाकून 1-2 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। तर इथे 2 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता छान असं आपल्या किमाला तेल सुटलेलं आहे आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल असा हा किमा बनून तयार झालेला आहे। आणि तुम्ही हा पावसोबत गरमागरम खाऊ पण शकता किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता आणि एकदम मस्त असं लागतं। बघा इथं बटाटे पण सॉफ्ट असे शिजलेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि नक्कीच एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। फार छान लागतं, अगदी रेस्टॉरंटसारखं किमा बनून तयार होतो। तर व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू।